पहा अतिशय सुंदर हे ऐतिहासिक स्थळ बदामी आपण प्रत्यक्ष पाहत आहात. पहा विद्यार्थ्यांची सहल सुद्धा या ठिकाणी या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेली आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हे ऐतिहासिक सहल जर आपण घडून आणली तर निश्चितच आपल्या इतिहासाची प्रत्यक्ष नजरेमध्ये साठवणूक जर आपण विद्यार्थ्यांना करून दिली, विद्यार्थी निश्चितच त्यांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये अध्ययन अनुभूती घेणार आहे. पहा आपण या बदामीमधील हे ऐतिहासिक स्थळ पाहत आहात. अतिशय भव्य असे शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी. पहा छान सहल आलेली आहे. बाय. फ्रॉम वेअर? हिअर फ्रॉम बंगाल. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, ग्लॅड टू मीट यू. बाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, ग्लॅड टू मीट यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. विद्यार्थ्यांच्या बॅनर फ्रॉम वेअर बेळगाव. या ठिकाणी बेळगावहून आलेले हे विद्यार्थी आहेत आणि ऐतिहासिक प्रचंड ऐतिहासिक स्थळ या ठिकाणी पाहण्यास होऊन आलेले आहेत आणि मला सुद्धा अतिशय आनंद होत आहे. यू आर टीचर फ्रॉम वेअर? ग्लॅड टू मीट यू. व्हेरी नाईस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम हिस्ट्री. मुलाकडं बदामी केव्ज आहेत ह्या आणि या बदामी केव्ज पाहण्यासाठी छान या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आता या बदामी केव्ज पाहण्यासाठी आपण या ठिकाणी जाणार आहोत आणि येणारे जाणारे सुद्धा आपल्याला हे केव्ज पाहण्यासाठी जाताना येताना दिसत आहेत, जे की आपण आताच विद्यार्थ्यांना सुद्धा या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण भेटलेलो आहोत. निश्चितच विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये हे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यामुळे अध्ययन अनुभूती या ठिकाणी मिळणार आहे. पहा आपण या केव पाहत आहोत, गुफा नंबर 1. या ठिकाणी याची माहिती पण लिहिलेली आहे. पहा आता आपण हे पडे पाहत आहोत. हा बदामी केव्ज मधील हे अतिशय सुंदर अशा पाहत आहोत हे बदामी केव्ज. थोडस वर चालून आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत गुफा नंबर 2.
पहा, ही आहे गुफा नंबर 2. यापूर्वी जी आपण पाहिली ती पाहिली गुफा नंबर 1. बदामी येथील या केव्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशा ह्या वेगवेगळ्या गुफा जिथे अनेक ऐतिहासिक सहली काढल्या जातात आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष या अध्ययनाची अनुभूती सुद्धा दिल्या जाते. आणि खरोखरच या नयनरम्य ऐतिहासिक स्थळाला प्रत्येकानं भेट ही द्यायलाच हवी. पहा, पाहत आहोत आपण या बदामी केव्ज. प्रचंड मोठ्या अशा शिल्पाचा उत्तमोत्तम हा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. बाजूलाच हे सुंदर असं हे तळ आपल्याला पाहायला मिळतंय. गुफा 2 पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. उचलून घ्या करपे सर, करपे सर एकच घेऊ शकते. द्राक्षांनी उचलते म्हणजे मॅडम तुमच्या दोघांच काही खरं नाही. आता आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी गुफा नंबर 3 मध्ये. छान, जसजसं आपण प्रत्येक गुहा पाहत जात आहोत तसतसं आपण उंचावरती जातो आणि आनंद घेत आहोत. ही आहे गुफा नंबर 3. या बदामी केव्ज मधील प्रत्येक गुंफाविषयी या ठिकाणी सविस्तर माहिती आपल्याला वाचायला मिळते. नाऊ वर आय गोईंग टू नियर गुफा 4 इन बदामी केव्ज. दिस इज मोर ब्युटिफुल प्लेस अँड हिस्टॉरिकल प्लेस विच वी सीइंग हेअर. खूप छान अशा पद्धतीनं आपण या केव्ज पाहत आहात. ही गुफा 4 आहे बदामी येथील. पहा, ही आपल्याला वाचायला मिळते, त्याविषयी माहिती पण वाचायला मिळते आणि त्यानुसार ही आपण 4 नंबरची बदामीमधील गुफा पाहत आहोत. या पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पूर्ण गुफा आपण पाहिलेल्या आहेत आणि बदामीमधील सर्व केव्ज आपल्या छान पाहून झालेल्या आहेत. आपण रिटर्न येऊन गुफा नंबर 3 मध्ये पोहोचलेलो आहोत. आता आपण परत निघालेलो आहोत. अतिशय सुंदर अशी ही बदामी केव्ज ची सहल या ठिकाणी सुट्टीमध्ये करून झालेली आहे. आता ही जी पाहत आहात पुढे ती गुफा नंबर 2 आहे. पहा, या पद्धतीने इथे गाईड सुद्धा आपल्याला माहिती देण्यासाठी मिळतात. देखिए सर, ये बादामी तालुका बागलकोट डिस्ट्रिक्ट. देखिए सर, ये पूरा बादामी गाँव बागलकोट जिल्ह्यामधील
या कर्नाटक राज्यामधील या बदामी केव्ज आपण प्रत्यक्ष पाहूनच इतिहासामधील याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. प्रत्येक गुफाविषयी अगदी सविस्तर माहिती आपण फलकाद्वारे माहिती करून घेतलेली आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत गुफा नंबर 2. पहा, परत आपण एकदा पाहूया गुफा नंबर 2. यापूर्वी सुद्धा पाहिलेली आहे आपण, पुन्हा एकदा पाहत आहोत गुफा नंबर 2. आणि खाली जी दिसत आहे ती सगळ्यात सुरुवातीला आपण गुफा नंबर 1 पाहिलेली आहे, जी आपल्याला पाहून झालेली आहे. पहा, आता परत आपण गुफा नंबर 1 कडे जात आहोत. पहा, ही आहे सगळ्यात सुरुवातीची गुफा नंबर 1. या ठिकाणी आपली बदामी केव्ज पाहून पूर्ण झालेले आहेत. निश्चितच आपल्याला फलक वाचून ऐकून हे ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ पाहून निश्चितच आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि त्यामध्ये पाहून आनंदसुद्धा मिळालेला आहे. धन्यवाद. हॅप्पी बदामी, हॅप्पी बदामी, हॅप्पी बदामी. माझी टोपी राहिली ना वरची. हॅप्पी बदामी, हॅप्पी बदामी.